नमस्कार, मी करुणा, मिडल क्लास करुणामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते बघतोय. तर चला बघूया शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते. तर मी इथे अर्धा चमचा जिरे मोहरी, 10 ते 12 पाकळ्या लसूण पाकळ्या खलबत्त्यात ओबडधोबड बारीक चिरून घेतल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली, एक लाल व एक हिरवी तिखट मिरची त्या पोटातून चिरून घेतल्या व 2 टमाटर बारीक चिरून घेतले. तर सगळ्यात आधी मी इथे शेवगाची शेंगा साधारण 2 इंच कापून घेतल्यात व त्या शेंगाची मागचे व समोरचे टोक कापून टाकलेत व शेंगा चिरतानाच त्या शेंगाची शिरंही काढून टाकलीत. त्या साधारण 70% मी शिजून घेतल्या आणि इथे 1 वाटी तुरीची डाळ शिजून घेतली. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. तर बघा, तेल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे व जिरं मोहरीची फोडणी मस्त द्यायची. म्हणजेच जिरं मोहरीची फोडणी चांगली बसली की फोडणी चांगली बसते. जिरं मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेला लसूण घालावा. लसूण असा मस्त ब्राऊन झाल्यानंतर लसूण घालावा आणि लगेच लसूण असं छान असं मस्त ब्राऊन झाल्यानंतर त्यात तुम्ही कढीपत्त्याची पाने घालात. त्यात नंतर लाल व हिरवी तिखट मिरची, लसूण असा मस्त ब्राऊन झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालावी. नंतर कढीपत्ता चांगला परतून झाल्यानंतर त्यानंतर आपण लाल आणि हिरवी मिरची जी पोटातून चिरून घेतली होती त्यानंतर ती त्यामध्ये घालावी. तेलामध्ये चांगली ती मिरची आणि लसूण कढीपत्ता चांगला फ्राय करून घ्यावा. त्यानंतर तेलामध्ये चिरलेला आपण जो टमाटर 2 चिरून घेतले ते टमाटर त्यामध्ये घालावे. आणि एक टमाटर आपण तेलामध्ये घातल्याच्या नंतर टमाटा टाकल्यानंतर त्यावर लगेच 1 चमचाभर किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालावं. त्यात टमाट्यावर मीठ घातल्याने काय होतं की लवकर टमाटं मऊ होतं व टमाटं गाळा होण्यास मदत होते व त्यावर झाकण ठेवून आपण साधारण 3 ते 4 मिनटं वाफून घ्यावं. तर चला आपण बघूया टमाटर मऊ झालं की नाही. तर तुम्ही बघू शकता टमाटर छान असं मऊ झालं आहे व नाही झाल्यास तुम्ही तुमच्या इच्छेनुसार होतं पण नाही झाल्यास न तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते मऊही करून घेऊ शकता. त्यानंतर त्यात टमाटर गाळा झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1/2 चमचा तुम्ही बघू शकता 1/2 चमचा हळद घालावी छान आणि 1 चमचा लाल तिखट पावडर घालावी. हे बघा, 1 चमचा तिखट घालावं. आमच्या घरी जास्त तिखट खात असल्यामुळे मी अजून थोडंसं एक्स्ट्रा तिखट टाकणार. तुमच्या घरी जशी चव असेल चमचमीत तशी टाकावी. आणि बघा, यानंतर 1/2 चमचा धनिया पावडर टाकावी आणि यानंतर 1/2 चमचा कांदा लसूण मसाला टाकावा. मीठ नाही टाकणार कारण आपण अगोदरच टमाटरवर मीठ टाकलं आहे व आपण टाकल्याच्या नंतर भाजी गाळावी. त्यानंतर आपण शिजून घेतलेल्या शेंगा या मसाल्यामध्ये घालूया आणि शेंगा चांगल्या अर्थोपत्र करून व त्या मिक्स करून मसाल्यामध्ये चांगल्या खालीवर करून घेऊया जेणेकरून मसाला त्यांना लागेल व दोन्हीची चव एकत्र होईल. चांगले हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे शेवगाचं शेंगा टाकल्याच्या नंतर 3 ते 4 मिनटं आपण शेंगा मसाल्यामध्ये चांगले वाफून घेऊया. चांगले वाफून झाल्या हे बघा, तुम्ही बघू शकता वाफून झाल्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगाचं जे शिजवलेलं पाणी होतं तेच पाणी आपण या आमटीमध्ये टाकणार आहोत. त्यानी शेंगाचं जे व्हिटॅमिन आहे त्या पाण्यामध्येच उतरले, पाणी वेस्ट ऑफ फेकून न देता त्यामध्येच आपण टाकून द्याव. तर हे बघा, आपण इथे शेवटी शिजून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये किंवा शिजून घेतलेलं वरण यामध्ये घालूया. हे वरण शिजून घेतलेलं वरण डाळ याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर चांगलं आपण मिक्स करून घेऊया, चांगलं हलवून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता आणि याला चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला चांगली
उकळी येऊ देऊ व चांगले शिजवून घेऊया. उकळी आल्याच्यानंतर हे बघा, उकळी झाल्याच्यानंतर चांगलं आमटीला असा चांगला असा दाटसरपणा आलाय व छान अशी एकजीवसुद्धा झाली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे भाजी, अशी चमचम दिसते. शेवग्याची आपण याला शेवग्याची आमटीही म्हणू शकतो आणि शेवग्याच्या शेंगाचं वरणही म्हणू शकतो. तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल व अशा नवनवीन रेसिपीसाठी मला प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ओके.